महाराष्ट्र आणि झारखंड या पहता पहता आणी दोन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काही साधर्म्य होतं का भाजपचा पराभव कसा काय झाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी एवढा जोरदार प्रचार केला असताना सुद्धा या पराभवाची जी सहा कारणं आपण पाहणार आहोत ती पाहता पाहताच आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्र आणि झारखंड या दोन निवडणुकांमध्ये बरंच साधर्म्य आहे पण तेवढं पुढे जाण्याआधी आपण पाहूया की झारखंड नेमका कसा आहे तर हा बिहारच्या दक्षिणेकडचा भाग आहे आधी हा बिहारचाच भाग होता दोन हजार साली हे वेगळं राज्य स्थापन झालं मागास भाग होता हा बिहारमधला आणि इथे आदिवासींचं बाहुल्य आहे पूर्ण झारखंडमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस टक्के आदिवासी आहेत आणि साधारणत शेहेचाळीस टक्के ओबीसी आहेत त्यामुळे इथलं राजकारण सुद्धा देशातल्या इतर राज्यांपेक्षा खूप वेगळं आहे भाजपचा पराभव का झाला याचं पहिलं कारण जे दिलं जात आहे ते म्हणजे तिथला जमिनीचा मुद्दा इथे जमीन हा फार महत्वाचा विषय आहे कारण की आदिवासींना त्यांची जी जमीन आहे ती बिगर आदिवासी लोक येऊन बळकावतील अशी भीती वाटते आणि त्यामुळे तिथे काही विशिष्ट कायदे अस्तित्वात आहेत त्या दुरुस्ती करण्यात आली दोन कायदे होते एक म्हणजे छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट आणि दुसरा संथाल परगणा टेनन्सी ॲक्ट याच्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्याविरुद्ध जोरदार तिथे आंदोलनसुद्धा झालं त्याला पथालगडी चळवळ म्हटलं म्हणजे आदिवासी एक दगड ठेवतात गावाबाहेर आणि म्हणतात की याच्या बाहेर तुमचं राज्य याच्या आतमध्ये तुमचं भारत सरकार झारखंड सरकार यांची सत्ता आमच्या गावात चालणार नाही आमच्या आदिवासी गावात चालणार नाही असंच त्यांनी एक प्रकारे आव्हान दिलं होतं भारत सरकारला तर ही तिथे आणि निदर्शनं सुद्धा झाली शहरांमध्ये झाली गावांमध्ये निदर्शनं झाली होती या कायद्याविरुद्ध आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा तिथे बनला होता आणि त्याचा फटका तिथे भाजपला बसलेला असू शकतो याच्याशी संबंधित आहे दुसरा मुद्दा आदिवासींमध्ये एवढा राग किंवा अविश्वास येण्याचं कारण एक हे मानलं जातंय ते म्हणजे तिथे असलेले मुख्यमंत्री रघुवीर दास जे स्वतः आदिवासी नाही आहेत आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीने अनेक राज्यांमध्ये प्रबळ जातीचा मुख्यमंत्री देण्याचं टाळलं गुजरातमध्ये जैन समाजातले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजातले मुख्यमंत्री दिले होते जाट नसलेले खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री होते त्याचप्रमाणे इथे ओबीसी समाजातले मुख्यमंत्री दिले होते ओबीसी जरी संख्येने मोठे असले तरी पण ते समा त्या विविध जातीया विखुरलेल्या आहेत ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आदिवासींनी त्यांच्याकडे जरा संशयाने पाहिलं आणि नंतर या जमीन सुधारणा विधेयकानंतर त्यांचा तो संशय आणखीन बळावत गेला की आमच्या जमिनी अधिग्रहण आमच्या जमिनी अधिग्रहित करण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे का अशी भीती आदिवासींमध्ये निर्माण झाली आणि त्याचा फटका त्यांना बसला त्यामुळे भाजपने बिगर आदिवासी जो मुख्यमंत्री दिला ओबीसी समाजातला मुख्यमंत्री दिला त्यामुळे आदिवासींच्या पट्ट्यांमध्ये भाजपच्या अनेक जागा कमी झालेल्या एकीकडे भाजपने एक ओबीसी चेहरा दिला मुख्यमंत्री म्हणून आणि त्याच वेळेला आजसू म्हणजेच ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन नावाची जी एक विद्यार्थी संघटना होती पुढे त्याचा राजकीय पक्ष झाला त्यांच्यासोबतची भाजपची युती ही तुटली आजसू ही आदिवासी विद्यार्थ्यांची एक चळवळ होती आणि त्यांना काही प्रमाणात आदिवासी मतं काही मतदारसंघात आदिवासी मतं मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता होती आता आत्सू बाजूला गेलं त्यामुळे भाजप सोबत असलेली जी आदिवासी मतं होती ती पण भाजपपासून दूर गेली आणि त्याचा सरळ सरळ फायदा हा काँग्रेस झामु आणि राजद यांच्या आघाडीला झाला कारण की झारखंड मुक्ती मोर्चा तुम्हाला आठवत असेल शिबू सोरेन त्याचे नेते होते आता हेमंत सोरेन त्यांच्या मुलाकडे नेतृत्व आलेलं आहे तर हेमंत सोरेन ने यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला आदिवासींच्या मतांचा सगळ्यात जास्त फायदा झाला ही आदिवासी मंडळी जी भाजपवर नाराज होती त्याचा सरळ फायदा हा हेमंत सोरेन यांनी करून घेतला झामुमोने करून घेतला आणि झामुमो सोबत असलेल्या काँग्रेसला सुद्धा त्याचा फायदा झाला झारखंड की जनता ने जो जनादेश जनादेश दिया है जो इस राज को जनादेश दिया है इसके लिए मैं मैं राज के हूं का मैं बहुत बहुत आभार प्रकट करता त्यामुळे हा तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की भाजपने एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या सोबत असलेल्या आदिवासींच्या पक्षाला त्यांनी सोबत नाही घेतलं या निवडणुकीमध्ये त्यांची युती तुटली त्याचा फटका इथे भाजपला झालेला दिसतोय चौथा मुद्दा तो म्हणजे राष्ट्रीय मुद्देविरुद्ध स्थानिक मुद्दे आता हा महाराष्ट्रासारखाच मुद्दा आहे आपल्याला आठवत असेल महाराष्ट्रात ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होती त्यावेळेस कलम तीनशे सत्तरचा महत्त्वाचा मुद्दा करण्यात आला होता अनेक राष्ट्रीय नेते भाजपचे अगदी विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात येऊन सांगत होते की कलम तीनशे सत्तर कसं महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रातले भाजपचे नेते सांगत होते की हो हा आमच्यासाठी महत्त्वाचा भावनिक मुद्दा आहे तसंच आता या ठिकाणी अनेक राष्ट्रीय मुद्दे आणले गेले त्याच्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा असेल हे सगळे मुद्दे प्रचारात भाजपने महत्त्वाचे बनवले पण जे प्रादेशिक पक्ष होते झारखंड मुक्ती मोर्चा असेल झारखंड विकास मोर्चा असेल किंवा ऑल असा अच्सू सारखा पक्ष असेल यांनी मात्र स्थानिक मुद्द्यांवरती भर दिला त्यामुळे राष्ट्रीय मुद्देविरुद्ध स्थानिक मुद्दे असा संघर्ष जो महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळाला होता तसाच संघर्ष इथे झाला आणि त्याच्यामध्ये लोकांनी जे आपलं वजन आहे ते स्थानिक मुद्द्यांच्या पारड्यात टाकलेलं आपल्याला भाजप विरुद्ध काँग्रेस थेट मुकाबला झाला तर त्याच्यात भाजप जिंकण्याची शक्यताही खूप जास्त असते पण भाजपचा मुकाबला ज्यावेळेस प्रादेशिक पक्षांसोबत होतो त्यावेळेस मात्र भाजपची अडचण होते इथे आपल्याला तेच झालेलं दिसतंय की भाजप आणि काँग्रेस जिथे जिथे सरळ लढले तिथे स्ट्राइक रेट हा जास्त भाजपचा आहे पण भाजप जिथे झारखंड मुक्ती विरुद्ध लढला आहे तिथे मात्र झारखंड मुक्ती मोर्चाचं पारडं जड झालेलं दिसतंय त्यामुळे भाजपला आता प्रादेशिक पक्षांसोबत दोन हात कसे करायचे विधानसभा निवडणुकांसाठी याची रणनीती शोधावी लागेल नाहीतर आपण पाहतोय की एकामागून एक राज्य ही भाजपच्या सा हातातून चालले त्याचा अर्थ असा अजिबात नाही काही वेळापूर्वीच आम्ही फेसबुक लाईव्हमध्ये तीन ज्येष्ठ पत्रकारांशी बोललो होतो तुम्ही बी बी सी मराठीच्या फेसबुक पेजवर ते पाहू शकता त्यात त्या पत्रकारांचं असं म्हणणं होतं की लोकसभा निवडणुकीत मोदी आणि शहा जिंकतात एका विधानसभा निवडणुकीत किंवा एका मागून एक विधानसभा निवडणुकांमध्ये जरी भाजप हरलं तरी याचा अर्थ असा होत नाही की मोदींची लोकप्रियता आता गेलेली आहे त्याचा अर्थ हा आहे की विधानसभा निवडणुकीसाठी तरी त्यांना मोदी नको आहेत त्यांना भाजप नको आहे पण जर केंद्राच्या निवडणुका झाल्या तर ते पुन्हा भाजपलाच मतदान करण्याची दाट शक्यता आहे शेवटचा मुद्दा आहे सहावा तो म्हणजे भ्रष्टाचाराचा कारण झारखंडमध्ये गेल्या एकोणीस वर्षांमध्ये जी जी सरकार आली त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले भारतीय जनता पार्टीने म्हटलं की आम्ही तुम्हाला स्वच्छ शासन प्रशासन देऊ आणि त्या आश्वासनावरती भाजप आलं भाजपमधले महत्त्वाचे जुने नेते होते त्यांचं नाव आहे शरयुराय आणि शरयू राय यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक वर्ष लढा दिला होता त्यांची प्रतिमा स्वच्छ मानली जाते त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या चारा सुद्धा अनेक वर्ष लढा दिला होता तर त्या शरयू राय यांना भाजपाने गेल्या वेळेस महत्त्वाचं स्थान दिलं होतं सरकारमध्ये पण शरयू राय आणि मुख्यमंत्री रघुवीर दास यांच्यात मतभेद झाले शरयू राय यांनी मुख्यमंत्र्यांवरच आरोप केले आणि शरयू राय जे एक भ्रष्टाचार विरोधी लढ्याचे प्रतीक मानले जातात त्यांचं तिकीट भाजपने कापलं म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल की जिथे जिथे म्हणून देवेंद्र फडणवीसांवर टीका झाली त्या त्या लोकांना त्याची शिक्षा मिळाली त्याचप्रमाणे इथे रघुवीर यादव यांच्यावरती टीका केल्याची शिक्षा ही शरयू राय यांना मिळाली आणि त्याचा एक मेसेज गेला झारखंडमध्ये की भाजप खरंच भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचार विरोधातल्या लढाईबाबत गंभीर आहे की नाही अशी शंका त्यामुळे उपस्थित झाली आणि स्वतः शरयू राय जे भाजपमध्ये इतक्या वर्षांपासून होते ते आधी संघामध्येही होते त्यांनी भाजपच्या विरुद्ध प्रचार केला त्याचा सुद्धा फटका भारतीय जनता पार्टीला बसला त्यामुळे जसं काही वेळापूर्वी मिलिंद खांडेकर हे फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले की भाजपला या त्यांच्या नीतीचाही विचार करावा लागेल की राज्यातल्या नेतृत्वाविरुद्ध जे कोणी बोलेल त्याला ताबडतोब पक्षातनं काढून टाकायचं किंवा त्याचं तिकीट कापायचं ही जी एक प्रकारची नवी एकाधिकारशाही भाजपमध्ये येते त्याचा विचारसुद्धा आता भाजपला करावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे झारखंडमधले जे निकाल आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याचा देशावर काही परिणाम होईल का यामुळे देशातलं किंवा भाजपचं किंवा काँग्रेसचं राजकारण बदलेल का तुमची मतं खाली कमेंट्स कॉलममध्ये नक्की लिहा आणि सर्व निवडणुकांचं कव्हरेज तुम्ही बी बी सी मराठीवर नियमितपणे पाहू शकता आता दिल्लीच्या निवडणुका येत अवघ्या दीड पावणे दोन महिन्यांवरती ते आलेले आहेत आणि त्यानंतर मग बिहारच्या निवडणुका आहेत तिथे तर आता खूप गमतीशीर गोष्टी सुरू आहेत त्या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स त्याचा अर्थ तुम्हाला इथेच बी सी मराठीवरती पाहायला मिळेल धन्यवाद